कल सचखंड में जो शाम की ट्रेन आती है नई दिल्ली से कुछ पार्सल के बक्से मिले थे जिसमें तंबाकू प्रोसेस तंबाकू और सिगरेट्स मिली है इंडोनेशिया से आई हुई तो वो हमने और आरपीएफ ने ऐसे दो केसेस किए हैं जिसमें वो जब्त की है एटी टू लैक्स का माल है जो वो रिकवर हुआ है हमारे पास जब्त है अभी इन्वेस्टिगेशन चालू है कोई भी एक्यूज जो है उसको अरेस्ट नहीं किया गया है हमारे पास इनपुट्स है और आगी दिनों दिनो मी आमक पकडणे आले आहे काल दिवसभरामध्ये आर पी एफ आणि जी आर पी अशा दोन संयुक्त कारवायांमध्ये केसेसमध्ये आपल्याकडं ब्याऐंशी लाखाचा जो तंबाखू आहे सुगंधित तंबाखू प्रोसेस केलेली आणि सिगरेट्स ह्या जप्त करण्यात आलेल्या आहेत त्याची त्याच्यावर बंदी आहे त्यानंतर आम्ही दोन गुन्हे दाखल केलेले आहेत हे पूर्ण जो माल होता हा सचखंड नवी दिल्ली जे आहे तिथून येत होता आणि आपल्याकडे उतरत होतं त्यानंतर नांदेड शहर आणि आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये तो वितरित होता अशी सध्या माहिती आहे तपास अजून चालू आहे तपास आमचे दोन अधिकारी करत आहेत पी एस आय आणि पी एस आय कदम किती जण अटक आहे काय म्हटलं किती जण अटक आहे किती अटक अटक अजून अद्याप कुणीही अटक नाही आहे पाठवणारे जे आहेत ते दोघं जण आहेत आणि इथं रिसीव करणारे जण आहेत नांदेडचे लोक आहेत त्यांची पूर्ण नावं नाही आहेत अद्याप येतो आणि काही जणांचे मोबाईल नंबर आहेत आमच्याकडे तर त्यांचे बाकीचे जे आहेत आमचे तांत्रिक विश्लेषणाच्या सहाय्याने आम्ही पुढील तपास करीत आहोत